इन शॉर्ट आपण डिस्कस करणार आहोत डूज अँड डोंट्स, म्हणजे एक्झाममध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं. ठीक आहे, तर भरपूर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला फॉलो करावं लागेल, आणि जर तुम्ही ते फॉलो नाही केलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो, कारण बोर्ड एक्झाम आहे आणि पहिल्यांदा तुम्ही IT हे एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये देत आहे. याच्या आधी तुमचे जे कोणते पेपर झाले सगळे पेपर्स तुम्ही ऑफलाईन पद्धतीने एक्झाम दिला असाल, पण ऑनलाईन हा पेपर तुमचा IT असणार आहे. ठीक आहे, तर भरपूर डाऊट्स, भरपूर क्वेरीज, भरपूर काय काय गोष्टी तुमच्या डोक्यात चालत असेल, कारण पेपर आता उद्यापासून सुरू होत आहे. 20, 21 आणि 22 पेपर आहे, तर खूप काही कन्फ्युजन वगैरे जास्त करून घेऊ नका. फक्त हे व्हिडिओ तुम्ही बघा, तुमचा ऑलमोस्ट सगळे डाऊट्स मी क्लिअर करेलच. ठीक आहे, तर HSC बोर्ड IT ऑनलाईन एक्झामिनेशन, दिस इज अ ऑनलाईन एक्झाम, तर तुमचा ऑनलाईन एक्झाम तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्येच असणार आहे. ठीक आहे, चलो, तर व्हॉट टू डू बिफोर IT ऑनलाईन एक्झाम. आता तुमचं पण कंडिशन असंच असणार आहे, भरपूर गोष्टी तुमच्या माइंडमध्ये स्ट्राईक करत असणार आहे. उद्या पेपर कसा असणार आहे, माझ्या मित्र बसले असेल त्यांचं पेपर, माझं पेपर सेम असेल का. ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड काय काय क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये येत असतात. ठीक आहे, आपण गुगल ओपन करू शकतो का, आपण हे करू शकतो का, आपण ते करू शकतो का. तर एक्झॅक्टली आता तुमचं कंडिशन आता असं आहे, सगळे क्वेश्चन मार्कने भरलेले आहे. ठीक आहे, तर अरे बाबा असं काही चुकीचं काही करू नका तुम्ही एक्झाममध्ये. गुगल वगैरे काय ओपन पहिली गोष्ट तर होत नाही, पण तुम्ही तरी काही शॉर्टकट कीज वगैरे वापरून असं काही करायचा प्रयत्न करू नका, तुमचं एक्झाम तुमचा पेपर सबमिट होऊ शकतो. ठीक आहे, तर हे जे काही तुमचे डाऊट्स आहेत, जे काही तुमचे क्वेरीज आहेत, सगळं आपण या व्हिडिओमध्ये इन शॉर्ट डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चलो, तर व्हॉट टू डू बिफोर IT ऑनलाईन एक्झाम. IT ऑनलाईन एक्झामच्या आधी तुम्हाला हे गोष्टी ना खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यावं लागेल. देर आर टू बॅचेस इन अ डे, एका दिवसाला दोन बॅचेस असतात विथ डिफरंट टाईम स्लॉट्स. दोन टाईम स्लॉट असतात रे मित्रांनो, एक असतो मॉर्निंग स्लॉट आणि एक असतो आफ्टरनून स्लॉट. तर तुमच्या IT टीचरने तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ऑलरेडी बॅच स्लॉट पाठवलेलं असेल, ते PDF असेल किंवा इमेज असेल, जे काय असेल तुम्ही डाउनलोड करा. तुमचं नाव बघा, ठीक आहे, तुमचं नाव बघा, तुमचा सीट नंबर बघा, आणि तुम्ही त्याच्यासमोर ना बॅच पण लिहिलं असतो. ठीक आहे, तुमचा सीट नंबर, तुमचं नाव आणि बॅच हे आधी बघून घ्या तुम्ही कोणत्या बॅचला आहात. टोटल 6 बॅचेस असतात बोर्डाच्या रूलच्या हिशोबाने, टोटल 6 बॅच असतात, B1, B2, B3, B4, B5, B6. त्यापैकी B1, B3, B5 हे मॉर्निंगला असतो, B2, B4, B6 हे तुमचं आफ्टरनूनला असतो. तर तुम्ही बघून घ्या रे मित्रांनो आधी तुमचं नाव कोणत्या बॅचला आहे. ठीक आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुमचं बॅच संपून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताल अरे माझं बॅच तर झालं, असं काय करू नका. ठीक आहे, तर दोन बॅच असतात, एका बॅचचा टायमिंग असतो 11 ते 1:30 आणि दुसऱ्या बॅचचा टायमिंग असतो 3 ते 5:30. आता 11 म्हटलं की आपण काय पेपरला .11 जायचं का, आता पेपरचं टायमिंग तर 11 दिले, पण आपण काय एक्झामला काय मग 11 जायचं का. अरे नाही, 11 तुमचा पेपर सुरू होतो, पेपर तुमचा सुरू होतो 11, तर तुम्हाला IT एक्झामला मी तर म्हणेल तुम्ही 1 तास आधी, म्हणजे तुम्ही ना ऑलमोस्ट 10 तुमच्या कॉलेजला प्रेझेंट राहा. तुमच्या कॉलेजच्या IT लॅबमध्येच एक्झाम होईल, तर तुम्ही 10 तुमच्या कॉलेजच्या IT लॅबमध्ये प्रेझेंट राहा. ठीक आहे, ऑलमोस्ट 10:30 किंवा 10:20 काही कॉलेजेसमध्ये 10:20 तुम्हाला कॉलेजच्या आतमध्ये घेतला जातो. ठीक आहे, 10:20 आतमध्ये घेतला जातो. त्याच्यानंतर 10:30 तुम्हाला तुमचे PC अलॉट केले जातात, ॲज पर युअर सीट नंबर यू विल बी असाईन्ड विथ अ PC. तर तुम्हाला एक कम्प्युटर भेटेल, तुम्हाला ते कम्प्युटर आधी चेक करून घ्या. तुमचा आधी कम्प्युटर भेटल्यानंतर डायरेक्टली एक्झाम स्टार्ट करू नका रे मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आधी बघा तुमचा माऊस व्यवस्थित चालतोय का, तुमचा कीबोर्ड व्यवस्थित चालतोय का. ठीक आहे, इंटरनेट कनेक्शन आहे का, तुम्हाला साईडला तर खाली एकदम कॉर्नर दिसेल, इंटरनेट कनेक्शन आहे का, तुम्ही सगळं बघून घ्या. तरी तुमचे टीचर जे सगळं बघितलं असेल तर तुमच्या एंडवरनं पण एकदा क्रॉस चेक करा तुम्ही. ठीक आहे, आणि मग तुम्ही ते PC एक्झाम क्लायंट ओपन करा. एक्झाम क्लायंट काय असतो मित्रांनो, एक सॉफ्टवेअर असतो जे ओपन केल्यानंतर तुमचा एक्झाम तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही एक्झाम क्लायंटला ओपन करू नका, तुमचे टीचर सांगतील ओपन द एक्झाम क्लायंट. आधी तुम्ही सगळ्या गोष्टी बघा. ठीक आहे, पॅनिक होऊ नका, की थोडं कूल राहा, थोडं काम राहा आणि हे सगळं गोष्टी स्टेप बाय स्टेप चेक करत राहा. ठीक आहे, 10:45 तुमचा पेपर तुमच्या समोर दिसतो. ठीक आहे, 10:45 तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमचा पेपर तुमच्या समोर असतो आणि तुम्हाला 10-15 बोर्डाने पेपर फक्त बघण्यासाठी दिला असतो. ठीक आहे, तर 10:45 किंवा 10:50 ना तुमचा पेपर तुमच्या समोर असतो, तुमच्या मॉनिटर किंवा तुमच्या स्क्रीनमध्ये तुमचा पेपर ऑलमोस्ट डिस्प्ले होऊन जातो, पण तुम्ही कोणतेही आन्सर्स अटेम्प्ट करू शकत नाही, फक्त तुम्ही पेपर बघू शकता पण काही अटेम्प्ट करू शकत नाही. शार्प 11 तुम्ही तुमचे आन्सर्स वगैरे टाईप करायला सुरू करू शकता. ठीक आहे, तुमचे म्हणजे आधी 10 तर क्वेश्चन बघायला भेटेल, मग शार्प 11 तुम्हाला आन्सर्स एक्झॅक्टली
टाईप करायला भेटेल. ठीक आहे, हे झालं 11 म्हणजे मॉर्निंगचा स्लॉट. व्हॉट अबाउट द आफ्टरनून स्लॉट? आफ्टरनून तुम्हाला 3 वाजता पेपर आहे रे, 3 वाजता पेपर सुरू होतो रे, ऐका व्यवस्थित. 3 वाजता पेपर सुरू होतो तर तुम्हाला कॉलेजमध्ये 2 वाजता प्रेझेंट राहायचे. 2:20 to 2:20 तुमचे टीचर्स तुम्हाला आतमध्ये घेतील. 2:30 तुम्हाला PC असाईन होतो. 2:45 तुम्ही लॉग इन करताल आणि 2:50 तुमचा पेपर डिस्प्ले होतो आणि शार्प 3 तुम्ही पेपर अटेम्प्ट करू शकता. तर 1 तास आधी तरी तुम्ही कॉलेजमध्ये थोडं प्रेझेंट राहा. ठीक आहे, आणि थोडं लवकर एक्झाम थोडं लवकर कॉलेजला पोहोचलो तर बरोबर म्हणजे चांगलं असेल. ठीक आहे, कधी ट्रॅफिक लागू शकतो, कधी काही वेगळं काही सर्कमस्टान्सेस येऊ शकतात तुमच्यासमोर. ठीक आहे, थोडं टाईमवर एक थोडं लवकर गेले तर इनकेस तुम्ही खूपच लवकर गेला तर तुमचं TPS सोबत ठेवा, तुमचं टेक्स्टबुक सोबत ठेवा, बसून रिवाईज करा. पण जास्त उशीरा जाऊ नका. ठीक आहे, कारण काय ना, तुम्ही जर 11:10 किंवा 11:20 कॉलेजमध्ये जाऊन तुमचं अटेंडन्स मार्क नाही केलं ना, तुम्ही ॲबसेंट मार्क व्हाताल. हे ऑनलाईन आहे पूर्ण, तुमच्या IT टीचर पण काही करू शकत नाही. जर तुम्ही 11:20 गेले ना, त्या IT टीचरला रिपोर्ट बोर्डाला पाठवावं लागतं की किती मुलं एका बॅचमध्ये प्रेझेंट आहेत, कोण ॲबसेंट आहे का. आणि जे स्टुडंट समजा ॲबसेंट झाले तर तुमचा बॅच एकदम लास्ट स्लॉटमध्ये परत रिशेड्यूल केला जातो, त्याला आपण B6 बॅच म्हणतो. आणि B6 बॅचमध्ये जर तुम्हाला तुमचा नंबर रिशेड्यूल करायचा असेल तर तुमचं कॉलेजला बोर्डाला तुमचा सीट नंबर पाठवावं लागेल. तिथून तुमच्यासाठी एक सेपरेट पासवर्ड येतो. खूप मोठा प्रोसेस आहे तर आपल्याला एवढं लांब प्रोसेसपर्यंत जायचंच नाही आहे, तर फक्त आपलं बेसिक्स फॉलो करा तुम्ही. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर द IT ऑनलाईन एक्झाम विल बी हेल्ड इन युअर ओन कॉलेज. हां, तुम्ही आता तुमच्या बोर्डाच्या सेंटरला जाऊ नका, तुमचे बाकीचे जे ऑफलाईन पेपर झालेत तुम्ही त्या कॉलेजला जाऊन थांबू नका माझा IT पेपर म्हणून. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. ठीक आहे, तुमच्या कॉलेजच्या IT लॅबमध्ये जायचं आहे. बरोबर, चलो. यू हॅव टू रिपोर्ट ॲट युअर कॉलेज. मी तर 30 मिनिट्स आहे, मी तर वन आर बिफोर जा किंवा 45 मिनिट्स प्रायर जा. ठीक आहे, 45 मिनिट्स प्रायर तुम्ही तुमच्या IT लॅबमध्ये रिपोर्ट किंवा तुमच्या टीचरकडे अटेंडन्स मार्क कराल. हां, त्याच्यानंतर नोट म्हणजे एक्झामला जायच्या आधी हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कम विथ ओरिजिनल ॲडमिट कार्ड, म्हणजे तुम्ही कॉलेजला जाताना तुमचं ओरिजिनल हॉल तिकीट कॅरी करा. कधी काय होतो ना, आता हे पण बोर्ड एक्झाम आहे तर या बोर्ड एक्झामला पण कधी एक्स्टर्नल किंवा स्क्वॉड येऊ शकतात, कन्फर्म नसतो, येऊ शकतात. ठीक आहे, येणारच असं नाही, येऊ शकता. ठीक आहे, इनकेस कोण एक्स्टर्नल किंवा स्क्वॉड आले तर तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट असणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे जर हॉल तिकीट नसेल परत तुम्हाला B6 किंवा लास्ट बॅचमध्ये रिशेड्यूल करतील. 1 pen फॉर सिग्नेचर. हां, काय ना, हे गडबडीत ना काही मुलं टेक्स्टबुक नोटबुक TPS सगळं घेऊन जातात आणि हॉल तिकीट विसरतात. मी बघितले भरपूर मुलांना याच्या आधी पण. ठीक आहे, तर हॉल तिकीट विसरू नका. ठीक आहे, 1 pen फॉर सिग्नेचर. तुमच्यासोबत ना एक पेन ठेवा अटेंडन्स शीट साईन करण्यासाठी. ठीक आहे, नो नीड टू कॅरी IT प्रॅक्टिकल जर्नल. हां, तुमचं प्रॅक्टिकल ऑलरेडी झालं. आता काही मुलं काय करतात, जर्नल पण सोबत घेऊन जातात. अरे लॅबमध्ये जायचं आहे, IT एक्झाम आहे तर जर्नलचं काम झालं. ठीक आहे, जर्नल घेऊन जायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला तुमचं हॉल तिकीट, पेन आणि सोबत तुम्ही तुमचं वॉटर बॉटल वगैरे कॅरी करू शकता. ठीक आहे, हे गोष्टी तुम्ही कॅरी करा एक्झामला जायच्या आधी. हां, आता एक्झॅक्टली कसं असतो ना, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या कॉलेजच्या PC डेस्कटॉपवर ना एक्झाम क्लायंट असं एक सॉफ्टवेअर असतो. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, एक्झाम क्लायंट. आता हे एक्झाम क्लायंटला ज्यावेळेस तुम्ही ओपन करताना तुमच्या समोर असं एकदम सेम टू सेम स्क्रीन येतो मित्रांनो. हे बघा, सेम टू सेम, एकदम मी स्क्रीनशॉटच काढून आणले, एकदम तुम्हाला उद्या सेम टू सेम स्क्रीन दिसणार आहे. ठीक आहे, तर टेन्शन घेऊ नका तुम्ही, असं एकदम सेम स्क्रीन असणार आहे. हे थोडं इन्फॉर्मेशन वगैरे मी तर हाईड केलेत. ठीक आहे, एकदम सेम स्क्रीन असणार आहे. तर तुम्हाला इथं दिसतोय सीट नंबर, तर तुमचं जे काही सीट नंबर असेल तुमचा सीट नंबर तुम्ही इथं एंटर करा आणि तुमचं हॉल तिकीट समोर ठेवा रे. सीट नंबर एंटर करताना इथं जे काय असेल P0 जे काय तुमचं सीट नंबर असेल, तर इथं सीट नंबर एंटर करताना तुम्ही तुमचं हॉल तिकीट समोर ठेवा. कारण काय होतो ना, आपण टाईप करता करता कधी नंबर्स टाईप करता करता दुसरे नंबर चुकून टाईप होऊन जातात. आणि प्रॉब्लेम काय ना, हा सॉफ्टवेअर बोर्डाचा सॉफ्टवेअर असा एवढा भारी सॉफ्टवेअर आहे ना, तुम्ही जर चुकीचा सीट नंबर एंटर केलं तरी ते ॲक्सेप्ट होतो. आणि शेवटी मग तुमचा रिझल्ट येताना त्याचा IT सब्जेक्टसमोर असा डॅश येतो, याचा अर्थ असतो की तुम्ही पेपर्स अटेम्प्ट केले नाही. ठीक आहे, असं खूप काही पॉसिबिलिटी गडबडचे असतात. तर तुम्ही तुमचा सीट नंबर एंटर करताना खूप काळजीपूर्वक एंटर करा. इथंच तुमचा सीट नंबर एंटर करायला पाहिजे. त्याच्यानंतर सायन्स आर्ट्स कॉमर्स, आता तुमचे जे काही स्ट्रीम्स असतील, सायन्स कॉमर्स तर नाही, मोस्टली तुम्ही सगळे सायन्सचे स्टुडंट्स असतात. हां, इनकेस कोण कॉमर्स स्टुडंट हे व्हिडिओ ऐकत असेल तर तुम्हाला कॉमर्स सिलेक्ट करायचे, किंवा तुम्ही सायन्स हे रेडिओ बटन सिलेक्ट करू शकता. चुकून दुसरं काही सिलेक्ट करू नका. आणि तुम्ही इनकेस काही विसरून दुसरं किंवा अनफॉर्च्युनेटली काही दुसरं सिलेक्ट केलं आणि जर तुम्ही लॉग इन केलं, सॉफ्टवेअर आपलं एवढं भारी आहे, लॉग इन होऊन जातो. आणि लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला परत एंड एक्झाम करावा लागेल, तुमचं बॅच परत रिशेड्यूल करावा लागेल लास्ट बॅचला. ठीक आहे, त्यासाठी बोर्डाला परत कॉलेजकडनं लेटर हेड पाठवावं लागेल, त्याच्यावर तुमचा सीट नंबर पाठवावा लागेल, रिझन पाठवावं लागेल, त्याचा स्क्रीनशॉट पाठवावं लागेल,
लागेल आणि बोर्डाकडनं परत पासवर्ड जनरेट करून करून घ्यावा लागेल. खूप खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. तर काही मिस्टेक्स किंवा काही गडबड तुमच्या एंडवरनं करू नका, ठीक आहे. लॉग इन स्क्रीनवर प्रेस केल्यानंतर तुम्हाला असा मेसेज भेटेल मित्रांनो, लॉग इन सक्सेसफुल. तो सगळ्यांना हा मेसेज उद्या भेटायलाच पाहिजे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताना लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला दिसलाच पाहिजे, ठीक आहे. लॉग इन सक्सेसफुल झालं म्हणजे आता तुम्ही तुमचा एक्झाम स्टार्ट करू शकता. लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर परत एकदा ते तुमच्या समोर एक स्क्रीन येतो, व्हेरीफाय अँड कन्फर्म, व्हेरीफाय अँड कन्फर्म. परत तुम्हाला सॉफ्टवेअर विचारतो तुम्ही जे सीट नंबर एंटर केले ते बरोबर आहे का, अजून एकदा व्हेरीफाय करा. म्हणजे सेकंड टाइम व्हेरिफिकेशन, दोनदा व्हेरीफाय होतो. पण तुम्ही इथं थोडं व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. चलो, एकदा तुम्ही लॉग इन सक्सेसफुल केलं तर तुमच्यासमोर ना हा इन्स्ट्रक्शन येतो, ठीक आहे. आता हे इन्स्ट्रक्शन्स ना हे मॉक एक्झाम्स ॲक्च्युली स्क्रीनशॉट आहे, तर भरपूर इन्स्ट्रक्शन इथं दिलेले नाही आहेत. पण असं इन्स्ट्रक्शन दिले असतात तर इन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता. हे बघा, पेपर विल बी डिस्प्ले 10 मिनिट्स बिफोर द एक्झाम बट स्टुडंट्स कॅनॉट अटेम्प्ट इट. म्हणजे 10 मिनटं आधी तुम्हाला पेपर दिसेल पण तुम्ही ते अटेम्प्ट करू शकत नाही. ऑल द क्वेश्चन्स कॅन बी व्ह्यूड बाय क्लिकिंग ॲट द टॉप ऑर लेफ्ट पॅनल. एकतर तुम्ही टॉपला क्लिक करू शकता किंवा लेफ्ट पॅनलला क्लिक करू शकता, तुम्ही पुढचे क्वेश्चन्स बघू शकता. इफ यू सबमिट युअर आन्सर अँड रिलॉग इन द सिस्टम ऑटोमॅटिकली डिटेक्ट अँड रिस्टोर आन्सर्स ऑटोमॅटिकली. हा हे सगळं ना मी तुम्हाला पुढे समजवतो, एक दोन मिनटं फक्त तुम्ही लक्ष द्या, ठीक आहे. रेड कलर आहे, तो दोन कलर कोड असतात मित्रांनो. आय टी पेपरला दोन कलर कोड असतात, एक असतो तुमचा रेड कलर आणि एक असतो ग्रीन कलर. आता रेड कलर ग्रीन कलर याचं सीन काय, याचं कन्सेप्ट काय मी तुम्हाला सांगतो. हे बघा, एक्झॅक्टली सेम टू सेम तुमचा आय टी पेपर एकदम सेम टू सेम इंटरफेसमध्ये असेल. आता एक क्वेश्चन्सला बघू नका, तुम्ही क्वेश्चन्सला बघून पॅनिक होऊ नका, कारण हे ना मॉक एक्झामचे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. मॉक एक्झाम म्हणजे असंच एक डेमो एक्झाम असतो कॉलेजमध्ये, काही कॉलेजने कंडक्ट केलं असेल आणि काही स्टुडंट्सनी मॉक एक्झाम दिलं पण असेल. हे सगळे मॉक क्वेश्चन्स आहेत, तर हे तुमचे ॲक्च्युअल फायनल क्वेश्चन आहेत. आता काही स्टुडंट्स म्हणतील अरे हे सरांनी तर स्क्रीनशॉट काढून आणलंय बोर्ड एक्झामचा, तर क्वेश्चन हे काय वेगळंच काय तर क्वेश्चन विचारलेत. तर हे क्वेश्चन थोडं इग्नोर करा, हे मॉक एक्झामचे क्वेश्चन आहेत. तर क्वेश्चन्स थोडं आउट ऑफ द बॉक्स असेल, एक्झामला असं क्वेश्चन येणार नाहीत. तुम्हाला तुमचं टीपीएसमध्ये जे क्वेश्चन आहेत त्या पद्धतीने क्वेश्चन्स येतील, ठीक आहे. हे बघा, एकतर तुम्ही टॉप पॅनल, याला आपण म्हणतो टॉप पॅनल, या टॉप पॅनलमधून तुम्ही क्वेश्चन्स तसं सिलेक्ट करू शकता. असं हे बघा, क्वेश्चन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स, क्वेश्चन नंबर 2 ट्रू ऑर फॉल्स, एमसीक्यू 1 करेक्ट आन्सर, एमसीक्यू 2 करेक्ट आन्सर, एमसीक्यू 3 करेक्ट आन्सर, मॅच द फॉलोइंग, आन्सर द फॉलोइंग अँड प्रोग्राम. असं आपलं पेपरचं क्वेश्चन नंबर असतात आणि इथं पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथून पण तुम्ही कोणत्याही क्वेश्चनवर जंप करू शकता, ठीक आहे. असं काही रेस्ट्रिक्शन नाही आहे, तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन 8 अटेम्प्ट करू शकत नाही, तुम्ही क्वेश्चन 4 जाऊ शकत नाही, आधी तुम्हाला क्वेश्चन 1 कम्प्लीट करावं लागेल, अरे असं काही नसतो. तुम्हाला असं वाटतं मला फिल इन द ब्लँक्स काहीच येत नाही आहे, एक काम करा, टेन्शन घेऊ नका, क्वेश्चन नंबर 2 ट्रू ऑर फॉल्स जा. जे क्वेश्चन्स येत आहेत ना ते तुम्ही अटेम्प्ट करा, ठीक आहे. जे क्वेश्चन्स तुम्हाला येतात आधी ते तुम्ही अटेम्प्ट करा. आणि अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही ज्या पीसीला बसलेत, तुमच्या राईट हँड साईडला, तुमच्या लेफ्ट हँड साईडला जे पी सी असतील, आणि इनफॅक्ट तुमच्या अख्ख्या बॅचमध्ये सगळ्यांचा पेपर वेगळा असतो. भरपूर स्टुडंट्स अजून हे मिसकन्सेप्शनमध्ये आहेत, अरे पेपर तर सेम असेल, आपण बघू इकडं तिकडं जरा असं असं करून होऊन जाईल आपलं काम, ऑब्जेक्टिव्ह 60 मार्कचं ऑब्जेक्टिव्ह आहे, अरे बाबा असं मी नसतो मित्रांनो. सगळ्यांचा पेपर अख्ख्या बॅचमध्ये हार्डली 1-2 मुलांचा पेपर सेम निघाला तर निघाला, ते पण सगळ्यांचा पेपर आय डी वेगळा असतो, ठीक आहे. तर पेपर आय डी वेगळा असतो आणि हार्डली क्वेश्चन वर्क खाली होऊ शकतात काही पेपरमध्ये, आणि 99% ते पण चान्सेस नाही आहेत. अख्ख्या बॅचमध्ये सगळ्यांचं क्वेश्चन्स वेगळे असतात. तर तुम्ही हे आपल्या डोक्यातनं काढून टाका, मला इकडून तिकडून असं इकडं पी सी विजिबल असेल, तुम्ही तुमचा फ्रेंडचा पी सी बघू शकता, इकडं तुम्ही पी सी बघू शकता कदाचित तुमच्या लॅबमध्ये जर जास्त डिसन्स नसेल तर पी सीमध्ये, पण क्वेश्चन्सच वेगळे आहेत. बघून काय करणार, त्याला मदत करणार का तुम्ही तुमचा पेपर करणार, ठीक आहे. तर सगळ्यांचे क्वेश्चन्स वेगळे असतात, हे तुम्ही आधी क्लिअर करून घ्या, ठीक आहे. हां, आता हे बघा, तुम्हाला क्वेश्चन दिसेल, हे तुमचं क्वेश्चन आहे आणि इथं तुमच्या राईट हँड साईडला इथं तुम्हाला एक बॉक्स दिसेल, बरोबर. हे बॉक्समध्ये मग तुम्हाला इथं आन्सर टाईप करावं लागेल. हे बॉक्स दिसतो सगळ्यांना, हा प्रत्येक क्वेश्चनसमोर एक बॉक्स दिसेल, प्रत्येक क्वेश्चनसमोर तुम्हाला असा बॉक्स दिसेल आणि या बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर टाईप करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स तुम्ही टाईप करताना बाय डिफॉल्ट फिल इन द ब्लँक्स कॅपिटलमध्ये टाईप होतो. तुम्ही स्मॉल लेटरमध्ये टाईप करायचा प्रयत्न कराल तरी ते स्मॉल लेटरमध्ये टाईप होणार नाही, कारण बाय डिफॉल्ट ते कॅपिटलमध्ये टाईप होतो, ठीक आहे. चलो, तर फिल इन द ब्लँक्स झालं, आता इथं तुम्हाला आन्सर टाईप करायचे. आणि अजून एक गोष्ट, आता तुम्हाला आता सगळे रेड कलरमध्ये दिसत आहेत, ठीक आहे, बरोबर. आता तुम्ही ज्यावेळेस पेपर लॉग इन करता तुम्हाला सगळे क्वेश्चन्स रेड बॉक्सेसमध्ये दिसेल, ठीक आहे. रेड म्हणजे तुम्ही पेपर अजून म्हणजे ते क्वेश्चन्स अजून अटेम्प्ट केलेच नाही आहे आणि तुम्ही ते क्वेश्चनला सबमिट केलं नाही आहे. परत एकदा सांगतो, रेड कलर म्हणजे काय इंडिकेट होतो, तुम्ही ते क्वेश्चनला अटेम्प्ट केलं नाही आहे आणि तुम्ही ते क्वेश्चनला सबमिट पण केलं नाही आहे. आता सबमिटचं कन्सेप्ट काय आहे तुम्हाला सांगतो, तुमच्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला सांगितलं असेल, प्रत्येक क्वेश्चन नंतर ना असं तुम्हाला सबमिट बटन दिसेल, ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन नंतर, क्वेश्चन नंबर 1 नंतर, क्वेश्चन नंबर 2 नंतर, असं प्रत्येक क्वेश्चन नंतर ना तुम्हाला असं सबमिटचं बटन दिसेल, दिसतं तुम्हाला सगळ्यांना सबमिटचं बटन प्रत्येक क्वेश्चन नंतर. हे बघा, हे फिल इन द ब्लँक्स आहे,
टोटल फिंगरप्रिंट्स किती असतात, 10 असतात, बरोबर. तर 10 क्वेश्चन संपले की इथं सबमिटचा बटन आला. असं तुम्ही क्वेश्चन नंबर 2 ला जा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये किती क्वेश्चन असतात, 10 क्वेश्चन असतात. 10 क्वेश्चन नंतर परत सबमिटचा बटन असतो. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 10 क्वेश्चन असतात, एकदम लास्टला सबमिटचा बटन असतो. क्वेश्चन नंबर 4 ला 10 क्वेश्चन असतात, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असतो, ठीक आहे. तर इथं 20 मार्क असतात तुमचे. तर तुम्ही तिथं 10 प्रश्नानंतर एकदम खाली जाताल तर तिथं तुम्हाला सबमिट बटन दिसेल. इथं पण सबमिट बटन एव्हरीवेअर इन ऑल द क्वेश्चन्स ॲट द एंड यू आर गोइंग टू गेट अ सबमिट बटन. आता सबमिट बटनचा खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे, ठीक आहे. आता समजा तुम्ही एक्झामला लॉग इन केलं, ठीक आहे, फक्त एक 5 मिनिटं अजून व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही एक्झामला लॉग इन केलं, एक्झामला लॉग इन केल्यानंतर फिनरल बँक तुम्हाला फक्त 5च माहिती आहे, 5 तुम्हाला माहिती नाही असं ॲज्युम करू, ठीक आहे. पूर्ण फिरिंद बँक्स आले तर खूप छान. जर तुम्हाला असं वाटतं की अरे मला 5च फिरिंद बँक्स येतात, ठीक आहे ना, तुम्हाला 5 येतात ना, आधी ते 5 अटेम्प करा. आधी ते 5 तुम्ही अटेम्प करा. अटेम्प झाले तर सबमिटवर प्रेस करा, सबमिट करून टाका. जेवढे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहेत तेवढे तुम्ही लिहा आणि लगेच सबमिट करून टाका. सबमिट का करायचं, सबमिट का करायचं, आणि काही मुलं म्हणतात सबमिट केलं की नंतर ते चेंज करता येतं का, अरे हो रे ते चेंज करता येतं, नंतर सबमिट का करायचं ना, इन केस पॉवर कट झाला, कम्प्युटर बंद पडला, किंवा तुमचं कम्प्युटरचा मेन वायर लूज झाला, तुमचं लॅन वायर लूज झाला, काही प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण काही प्रॉब्लेमला एक्सपेक्ट करू शकत नाही. एनी प्रॉब्लेम कॅन अकर ड्युरिंग द एक्झाम टाईम, राईट. शक्यतो प्रॉब्लेम तर होत नाही, पण इन केस काही प्रॉब्लेम झालं तर तुमचं मशीन, आता आफ्टर ऑल इट्स अ कम्प्युटर, ठीक आहे, ते मशीन काय होतं, बंद पडून जातो, ठीक आहे. कधी रिस्टार्ट होतो, कधी बंद पडतो, सांगू शकत नाही, काही होऊ शकतो, ठीक आहे. कधी लाईट जाऊ शकते, अख्खं बॅचचं सिस्टम बंद पडू शकतो, ठीक आहे. तर या केसमध्ये जर तुम्ही सबमिट करून ठेवलं असेल प्रत्येक क्वेश्चन नंतर, इथं समजा तुम्ही काय तर आन्सर टाईप केलं असेल, ठीक आहे, आन्सर टाईप केल्यानंतर तुम्ही सबमिट केलं असेल, सबमिट केलं आणि समजा तुमचा पी सी बंद पडला, तुमचं कम्प्युटर बंद पडला, नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा ऑन करताल, जर तुम्ही सबमिट करून ठेवलं असेल तर तुम्हाला याचं बॅकअप भेटेल. तिथं सगळे आन्सर तुम्हाला ॲज इट इज भेटणार. You are going to get all the answers as it is. तुम्ही जे जे टाईप केले ना, हे नाही जे टाईप नाही केले त्याचे आन्सर नाही येणार. तुम्ही जे जे टाईप करून ठेवलं ना त्याचे सगळे आन्सर तुम्हाला परत बॅकअप भेटेल. हां, पण कोण स्टुडंट आहे समजा, त्या स्टुडंटने सबमिटच नाही केलं. कोणतरी एक स्टुडंट आहे, त्या स्टुडंटने काय केलं, सबमिटच नाही केलं. आता सबमिट बटनवरच क्लिक नाही केलं आणि लाईट गेली. ज्यावेळेस नेक्स्ट टाईम लाईट येईल, तुमचं टायमर असतो इथं वरती, टायमर कोणासाठी थांबत नाही. लाईट जाऊ दे किंवा कम्प्युटर बंद पडू दे किंवा कम्प्युटरला तुमच्या लॅबला आग लागू दे, काही येऊ दे, हे टायमरच थांबणार नाही आहे, ठीक आहे. एकदा तुम्ही लॉग इन केलं ना, टायमर तुमच्यासाठी किंवा कोणासाठी थांबणारच नाही आहे. लाईट गेली, नेक्स्ट टाईम तुम्ही ऑन कराल ना, हे तर टाईम कमी होऊन जातो बाय डिफॉल्ट, ठीक आहे. तर हे टाईम तुमच्या इंटरनेट टाईमला सिंक्ड असतो, ऑलरेडी तुमच्या बोर्डच्या सर्व्हरला हा टायमर सिंक्ड असतो. तर तुम्ही काही करा, तुमचं कम्प्युटरचं टाईम चेंज करा, तुम्ही काही करा, हे टायमरला तुम्ही काहीच करू शकत नाही रे, काहीच करू शकत नाही, ठीक आहे. तर तुम्ही समजा सबमिट नाही केलं आणि नेक्स्ट टाईम तुम्ही जर लॉग इन केलं तर तुम्हाला काहीच बॅकअप भेटणार नाही, सगळं पेपर ब्लँक भेटेल, पूर्ण पेपर तुम्हाला परत अटेम्प्ट करावा लागेल. तर तुम्ही तुमचा पेपर ना प्लीज सबमिट करा, प्रत्येक क्वेश्चन आता सबमिट करा. आता काही मुलं म्हणतात अरे सबमिट करू नको, तू सबमिट केलं तुझा पेपर बोर्डाला जातो, मग तुझे मार्क्स ते चुकलं असेल तर चुकलं ते मग. अरे असं काही नसतं रे मित्रांनो, तुम्ही जर समजा काही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत आणि तुम्ही सबमिट केले, नंतर तुम्हाला कळालं, नंतर कुणी सांगितलं, कुणी तुम्हाला कळालं की तुम्ही जे लिहिले ते चुकीचं आहे, तुम्ही त्याला परत डिलीट करू शकता. इथं जे तुम्ही लिहिले ना त्याला तुम्ही डिलीट करू शकता, परत तुम्ही टाईप करू शकता, राईट आन्सर परत टाईप करा आणि राईट आन्सर टाईप केल्यानंतर परत सबमिट करा. तुम्ही नेक्स्ट टाईम जे टाईप करताना ते ऑटोमॅटिकली अपग्रेड होऊन जातो किंवा ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जातो, ठीक आहे. तर तुम्हाला असं वाटतं ना की मी जे टाईप केले ते चुकीचे, तुम्ही ते ओव्हरराईट करू शकता रे, पण ओव्हरराईट केल्यानंतर परत सबमिटवर प्रेस करा. तुम्ही नेक्स्ट टाइम जे आन्सर लिहिता ना ते तर अपडेट होतो. हे खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सबमिट करताना हे रेड कलर काय होऊन जातो माहिती आहे का, ग्रीन कलर होऊन जातो. समजा तुम्ही हे क्वेश्चन अटेम्प्ट केलं, हे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलं आणि तुम्ही सबमिट केलं, तर ते क्वेश्चन नंबर इथं ग्रीन कलरमध्ये होऊन जातो. तर तुम्हाला या कलर कोडमधनं कळतं की तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या आय टी पेपरमध्ये किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचं राहिले. हे बघा, तुमचं सेम टू सेम उद्या पेपर असाच असणार आहे. मी जे दाखवतो ना तो इथं एकदम सेम असणार आहे, काहीच चेंज नसणार आहे, ठीक आहे. तर एकदम सेम असणारे सगळे एकदम सेम असणारे, ठीक आहे. तर इथं तुम्हाला तिथं वरती टाईमवर दिसेल, इथं ॲक्च्युली मॉक पेपर आहे, इथं करंट टाईम, एक्झाम टाईम, आन्सरचा फाईल साईज. काही मुलं काय करतात, मुद्दाम काही मुलं हे पण करतात, सबमिट केल्यानंतर ना इथं ना साईज वाढतो. इथं तुम्ही सबमिट करा, परत साईज वाढतो, परत सबमिट करा, साईज वाढतो. काही मुलांना वाटतं साईज वाढलं की खूप छान मार्क्स पडतात तुम्हाला, अरे असं नसतं. सबमिट केलं म्हणजे काय, तुमचा फाईल साईज वाढलं म्हणजे तुम्हाला मार्क्स जास्त पडतात असं नसतं, ठीक आहे. ते फाईल साईज वाढत बसू नका तुम्ही, ठीक आहे. फाईल साईज जास्त वाढवू नका, ठीक आहे. फक्त तुम्ही सबमिट करा, एकदा सबमिट करा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अटेम्प्ट करता त्यावेळेस फक्त सबमिट करा, ठीक आहे. हा मग क्वेश्चन नंबर 2 ला जा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये जेवढे ते अटेम्प्ट करा, सबमिट करा. क्वेश्चन नंबर 3 ला जा, जेवढे ते तेवढा अटेम्प्ट करा, सबमिट करा. आणि परत तुम्ही क्वेश्चन नंबर 2 मध्ये आलात, त्याच्यामध्ये परत तुम्ही काय अटेम्प्ट केले, परत सबमिट करा. जेवढं तुम्ही अटेम्प्ट करताय तसं तसं तुम्ही खाली जाऊन त्याला सबमिट पण करत राहा, ठीक आहे. चलो.
तर प्रत्येक क्वेश्चन नंतर तुम्हाला सबमिट बटन भेटेलच. ठीक आहे, थोडं पेपरबद्दल डिस्कस करू आपण. क्वेश्चन नंबर वन तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स असतात, 10 क्वेश्चन 10 मार्क येत असतात तुम्हाला. क्वेश्चन नंबर टू ट्रू ऑर फॉल्स, इथं 10 मार्क असतात तुम्हाला. क्वेश्चन नंबर थ्री एमसीक्यू, इथं 10 मार्क असतात. क्वेश्चन नंबर फोर एमसीक्यू टू करेक्ट आन्सर, इथं 20 मार्क असतात मित्रांनो. इथं खूप काळजीपूर्वक तुम्ही एमसीक्यू चे बरोबर आन्सर चूज करा. एमसीक्यू थ्री करेक्ट आन्सर, इथं 6 मार्क असतात. दोनच क्वेश्चन असतात आणि इथं 6 मार्क असतात. मॅच द फॉलोइंग, 4 पेअर्स असतात तर 4 मार्क्स असतात. आन्सर द फॉलोइंग, 10 मार्क्सला असतो. आणि कोडिंग तुमचा 10 मार्क्सला असतात. ठीक आहे, असं तुमचं टोटल पेपर असतो 80 मार्क्सचा पेपर असतो. काही मुलं जे व्यवस्थित प्रिपेअर करून जातात ना, एक तासामध्ये त्यांचा पेपर कंप्लीट होऊन जातो. हे ऑब्जेक्टिव्ह एक तासामध्ये कंप्लीट होतो आणि अर्धा पाऊन तासामध्ये त्यांचा आन्सर फॉलोइंग आणि कोडिंग पण कंप्लीट होऊन जातो. आन्सर द फॉलोइंगमध्ये जेवढं जास्त होईल तेवढं जास्त भरभरून कंटेंट लिहा. ठीक आहे, असं इन शॉर्ट लिहू नका, जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करा कोणतेही पॉईंट्स. ठीक आहे, चलो. हां, हे बघा, आन्सर द फॉलोइंगसाठी तुमच्याकडे असं मोठं बॉक्स भेटेल, इथं तुम्ही टाईप करू शकता बिंदास. तर टाईप करताना ना असं डायरेक्टली तुम्ही टाईप करू नका. काय करायचं, असा पॉईंट द्या तुम्ही. ठीक आहे, पॉईंट द्या, पॉईंट नंबर वन, ह्याच पॉईंट द्या, पॉईंट नंबर टू, पॉईंट नंबर थ्री, मग तुम्ही तर टाईप करत जा. असं टाईप करा. ठीक आहे, असं पॉईंट वाईज टाईप करा म्हणजे, आणि काही हेडिंग असेल तर ते हेडिंग लिहा. ठीक आहे, हेडिंग लिहायचं आणि मग पॉईंट नंबर फाईव्ह, पॉईंट नंबर सिक्स, पॉईंट नंबर सेवन, असं पॉईंट वाईज टाईप करत जा. असं डायरेक्टली असं पॅराग्राफ टाईप केल्यासारखं करू नका, असा पॉईंट वाईज सिस्टमॅटिक वेमध्ये तुम्ही आन्सर टाईप करा. आणि तुम्हाला एक्झाममध्ये टाईप करायचं आहे आन्सर द फॉलोइंग, तुम्हाला लिहायला पेपर कोण देणार नाही आहे तिथं, तुम्हाला तिथं तुमच्या कम्प्युटरमध्ये असं टाईप करायचं आहे. दिसतोय का तुम्हाला स्पेस? ठीक आहे, तुम्हाला स्पेस दिसतोय का? तर या स्पेसमध्ये तुम्हाला असा आन्सर टाईप करायचा असतो. ठीक आहे, हां, हे तर तुम्ही बघू शकता काही ग्रीन कलरमध्ये झालेत. हे ग्रीन कलर काय इंडिकेट करतो म्हणजे तुम्ही या क्वेश्चन्सला अटेम्प्ट केलेले आहेत. आणि रेड कलर काय इंडिकेट करतो मित्रांनो, रेड कलर म्हणजे तुम्ही ते क्वेश्चन्सला जर अटेम्प्ट केले नाही आहे, तुम्हाला ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करावा लागेल. ठीक आहे, तर हे तर तुम्ही बघू शकता तुम्ही किती पेपर अटेम्प्ट केले. आणि चुकून पण या बटनवर क्लिक करू नका रे, ऐका व्यवस्थित. काही मुलं काय करतात, असंच खेळता खेळता किंवा असंच टाईमपास करता करता या बटनवर क्लिक करता. एकदा तुम्ही फिनिश एक्झामवर क्लिक केलं ना, तुम्ही परत बॅक येऊ शकत नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड टाकावा लागेल आणि तुमचा पेपर सबमिट करावा लागेल. जे तुमचे मार्क्स असेल तेच फायनल तुमचे स्कोर कन्सिडर केला जातो. ठीक आहे, तर इथं फिनिश एक्झामवर क्लिक करू नका. जोपर्यंत तुमचा पूर्ण पेपर कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या फिनिश एक्झामवर क्लिक करू नका. ठीक आहे, आणि एक्झाममध्ये काही मस्ती विस्ती करू नका. हां, आणि हे खाली तुम्हाला टास्कबार दिसतोय का? टास्कबार, कॅन यू सी द टास्कबार? इथं खाली तुम्हाला टास्कबार दिसतोय का? ठीक आहे, खाली तुम्हाला टास्कबार दिसणारच नाही, कारण बोर्ड एक्झामचा सॉफ्टवेअर काय करतो, सगळे टॅब्सला हाईड करतो. तुम्ही काही करून, तुम्ही काही डोकं वापरा, काही करून तुम्ही ते गुगल वगैरे असं काही ओपन करू शकत नाही. ठीक आहे, काही करून तुम्ही ते आणि इनकेस तुम्ही काही शॉर्टकट कीज वगैरे वापरलं तर हा स्क्रीन मिनिमाइज होईल किंवा हा स्क्रीन पूर्ण क्लोज होऊन जाईल. आणि सेकंड टाईम परत लॉग इन नाही होणार, सेकंड टाईम परत लॉग इन होत नाही तर असं काही गडबड करू नका. काही मुलं काय करतात, कंट्रोल आल्ट डिलीट, टास्क मॅनेजर ओपन करतात, न्यू प्रोसेस क्रिएट करतात, गुगल क्रोम ओपन करतात. एवढं करायचंच नाही रे मित्रांनो, असं काही मस्ती करायचंच नाही आपल्याला. ठीक आहे, तर असं काही तुम्ही केलं तर हे जर मिनिमाइज झालं तर डायरेक्टली क्लोज होऊन जातो. ते बोर्डाचं सॉफ्टवेअरचं सेटिंग असंच असतो. ठीक आहे, तर हे तर गुगल तुम्हाला काही दिसणार नाही आहे. तर असं काही लोक असं पण म्हणतात, अरे ऑनलाईन एक्झाम, कम्प्युटरवर एक्झाम, कम्प्युटर इंटरनेट तर असतोच आणि तिथं गुगल पण असेल, आपण काय करू, तिथून कॉपी करू, तिथं टाकून देऊ, तिथून आन्सर भेटेल, आपलं पेपर होऊन जाईल, आउट ऑफ मार्क्स आणू, एवढं काय लोड घेता रे तुम्ही? अरे असं काही करू नका, आता तुम्हाला टास्कबार वगैरे काही दिसणार नाही. ठीक आहे, तर कोडिंग पण तुम्हाला असं बॉक्स भेटेल टाईप करण्यासाठी. ठीक आहे, चलो. तर हे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मला द्यायचे होते. पहिली गोष्ट, पेपर सगळ्यांचा डिफरंट असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही गुगल वगैरे काय ओपन करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर रिव्हिजन करून जा. रिव्हिजन कसं करायचं, अजूनही तुमच्याकडे टाईम आहे, अजूनही तुमच्याकडे टाईम आहे. बघा, आता मी व्हिडिओ आता एक चार साडेचार वाजलेत, आता अपलोड करता करता तुमच्याकडे एक पाच साडेपाच सहापर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत भेटेल तुम्हाला. जे कोण ऐकतात ना, आता पण लक्ष द्या, उद्या तुमचं जर पेपर असेल ना, अजूनही तुमच्याकडे टाईम आहे. मी जे वन शॉट लेक्चर टाकलेत, सगळे वन शॉट लेक्चर इथं रिवाईज कराल. आन्सर द फॉलोइंग बघा, मस्नोपासून वाटलं तर आन्सर द फॉलोइंगचं मस्नो PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ॲड करतो. सगळे आन्सर द फॉलोइंग तुम्हाला माहिती पाहिजेत, ज्या PDF जे मी इम्पॉर्टंट म्हणून दिलेत. TPS व्यवस्थित रीड करा, प्रत्येक वन शॉट लेक्चरनंतर मी TPS दिले, TPS व्यवस्थित रीड करा. सगळे इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित क्लिअर कट ठेवा. टेक्स्टबुक पण रीड करा, रिवाईज करत राहा, सगळी गोष्ट रिवाईज करत राहा, तुमचा पेपर सोपंच जाईल. टेन्शन घेऊ नका आणि एक्झाममध्ये पॅनिक होऊ नका. खूप मुलं काय होतात ना, अरे ऑनलाईन एक्झाम आहे, लॅबमध्ये एक्झाम द्यायचे, कम्प्युटरवर एक्झाम द्यायचे, पॅनिक होऊन जातात. अरे पॅनिक होऊ नका, तुम्हाला जर काय अडचण असेल प्लीज तुमच्या IT टीचरला कॉन्टॅक्ट करा. घाबरू नका, घाबरून पॅनिक होऊन तुम्ही जर काही गडबड केलं तर खूप मोठं इश्यू होऊ शकतो. पण इनकेस बघा, तुमच्या कॉलेजमध्ये IT टीचर असतील, IT टीचरला हेल्प करायला एक असिस्टंट टीचर असतात आणि लॅब मॅनेज करण्यासाठी लॅब असिस्टंट असतात. तर एवढे लोक असतात ना, तुम्ही कुणाकडनं तरी काही गडबड झालं किंवा काही तुम्हाला समजत नसेल, काही माऊस व्यवस्थित चालत असेल, कीबोर्ड व्यवस्थित चालत असेल, तर तुम्ही तुमच्यात काही गोष्टी ठेवू नका, प्लीज ते तुमच्या टीचर लोकांशी शेअर करा. ठीक आहे, तुमच्या IT टीचर किंवा तुमचे जे कोण तिथं लॅबमध्ये हेल्प करायला असेल त्यांच्याशी तुम्ही शेअर करा. आणि काही तुमच्या एंडवरनं गडबड होऊ
गडबड होऊ देऊ नका, ठीक आहे. व्यवस्थित सांभाळून घ्या आणि व्यवस्थित प्रिपेअर करा. व्यवस्थित प्रिपेअर केलं तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचा पेपर एकदम भारी जाईल. सगळ्यांना 90-95 प्लसच मार्क्स पडेल, काही मुलांना 100 पण पडेल, फक्त तुमचं प्रिपरेशन मॅटर करेल. अजूनही तुमच्याकडे टाईम आहे, बुक ओपन करा, पटकन वन शॉट लेक्चर्स बघा, टेक्स्टबुक रीड करा, TPS रीड करा. आज रात्री नाही झोपले तरी चालेल, एक दिवस नाही झोपले तरी काय होणार नाही, काय बिघडणार नाही. व्यवस्थित अभ्यास करा, पूर्ण अभ्यास करा. आता TPSमध्ये ना काही मुलं मला म्हणतात, मेसेज करतात किंवा कॉल करतात, सर एवढे MCQs आहेत मी कसं करू एका दिवसात. अरे एवढे MCQs म्हणजे तू वाचले का ते MCQs? ते सगळे रिपीटेड MCQs आहेत आणि कॉमनली त्याला एकाच प्रश्नाला ना असं फिरून 10 वेळा विचारलेले आहेत. असं काही कॉम्प्लिकेटेड नाही. तुम्ही ना अभ्यास करायला सुरू करा, TPSमधून तुम्ही वाचायला सुरू करा, तुम्हाला समजून ते किती सिम्पल आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. समजते का तुम्हाला? तर तुम्ही TPS वाचायला सुरू करा, हळूहळू ते तुम्हाला खूप इझी होऊन जाईल. आणि जर तुम्ही TPS पूर्ण कंप्लीट केला तर तुमचे आउट ऑफ मार्क्स कन्फर्म आहे असं तुम्ही अज्यूम करा, ठीक आहे. चलो माय डियर फ्रेंड्स, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. टेन्शन घेऊ नका रे, बिंदास जावा, ठीक आहे. जाताना थोडं लाईट ब्रेकफास्ट किंवा जर आफ्टरनून बॅच लाईट लंच करून जर जास्त दाबून असं खाऊन जाऊ नका, नाही तर झोपताल तर जाऊन एक्झाममध्ये, ठीक आहे. तर व्यवस्थित सांभाळून घ्या, माऊस कीबोर्ड इंटरनेट कनेक्शन सगळं व्यवस्थित सांभाळा. आणि असं काही चुकीचं काही करू नका जे करून तुमच्या IT टीचरला रागेल. IT टीचर काही सांगत असेल तर फॉलो करा. IT टीचरने सांगितलं बोलू नका तर बोलू नका, लॅबमध्ये शांत बसा. IT टीचरने इन्स्ट्रक्शन दिले त्याच्यानंतरही तुम्ही ते फॉलो करत नसाल तर मग त्यांना राग आला तर मग ते तुम्हाला हेल्प नाही करतील, ठीक आहे. तर व्यवस्थित बघा सगळं, मी जे सांगितलेत सगळे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. चलो ऑल द बेस्ट.